व्यक्ती कैवल्य या सिनेमाचा दुसरा भाग भेटीला आलाय. पहिल्या भागात अनेकांनी या सिनेमावर टीकाही केली, मात्र दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचं काय आहे स्पष्टीकरण, कशा प्रकारे शूट झाला हा सिनेमा याबद्दल महेश मांजरेकर आणि भाईंच्या उतारवयातील भूमिका करणारे विजय केंकरे यांच्याशी केलेली ही बातचीत. ही व्यक्ती कैवल्य या सिनेमाचा उत्तरार्ध आपल्या भेटीला आता येतोय आणि पूर्वार्धानंतर या उत्तरार्धाची उत्सुकता आणखीन वाढलेली आणि त्यानिमित्तानं आपण महेश मांजरेकर आणि विजय केंकरे यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मला असं वाटतं पूर्वार्ध बघितल्यावर अनेकांसाठी ते एक वेगळी ट्रीट होती, कारण असे पुलं आत्ताच्या जनरेशनमध्ये किंवा माझ्या आधीच्या जनरेशनमध्ये पण फार कोणी पाहिलं नाही. जी पिढी आहे ह्यात तर ते चॅलेंज जास्त कठीण होतं उत्तरार्धातले पुलं आणणं, आणि कारण त्यांच्या आजूबाजूची माणसं आणि तेही खूप वाढलेले आहेत अशा वेळेस. चॅलेंज दोन्हीचं सेम होतं, कारण आम्ही शूटिंग सलग केलं, असं नाही की पहिला भाग झाल्यानंतर दुसरा गेला. शूटिंग झालं म्हणजे मध्ये शूटिंग चालू असताना आम्ही डिसाईड केलं की याचे दोन भाग करूया, पण त्यासाठी 4 तारीख आणि 8 तारीख अशी रिलीज अशी ठेवली की फार मोठा गॅप नको, कारण लोकांच्या मनात तो ताजा राहू दे. पहिला मला काही लोकांनी विचारलं की आता दुसऱ्या भागात तुम्ही काही चेंजेस केले आहेत का, म्हटलं चेंजेस म्हणजे पिक्चर आधीच झालेला आहे, कारण एक सिनेमा झाल्यानंतर त्याच्यावर सोपस्कार करायला साधारण 1-3 महिने लागतात, म्हणजे पोस्ट प्रोडक्शन एडिटिंग म्हणा किंवा हे म्हणा, त्यामुळे पिक्चर आधीच झाला होता. तर त्यामुळे शूट करताना सगळं एकत्रच केल्यामुळे ते जाणवलं नाही, पण एक नक्की आहे की दुसऱ्या भागात एक वेगवेगळे त्यांचे चेहरे बघायला मिळतात. पहिल्या भागात असे साधारण 1-2-3 बघायला मिळतात, तिकडे वेगवेगळी त्यांची वेगवेगळ्या हॅट्स परिधान केलेत त्यांनी. त्या भूमिकांमध्ये ते वेगवेगळे कॅरेक्टर्स परफेक्ट बसवणं, म्हणजे अगदी मागच्या भागातल्या आपण भीमसेन जोशी वगैरे पासून किंवा अगदी सचिन खेडेकरपासून ते आत्ता भक्ती बर्वेपर्यंतची जी भूमिका आहे त्या सगळ्या निवडणं आणि परफेक्ट अशा बसलेल्या आहेत, आणि ह्यांची निवड आहे विजय केंकरेंची अगदी ती एक वेगळी सगळ्यांसाठी सरप्रायझिंग होती. हे सगळं एकत्र गोळा करणं हे खूप एक चॅलेंज म्हणू शकतो. हो, ज्यावेळेला मग एकदा स्क्रिप्ट लिहिलं गेलं तर आम्ही अशी नावं काढत गेलो की कोण कोण लागतील, मग तो एक पेज संपला फुल स्क्रिप्ट, मग दुसरा पेज संपला आणि मग जरा घाबरलो, म्हटलं इतके कॅरेक्टर शोधा, पण त्यांनी ॲज ॲन एक्सरसाइज मग आपण साधारण त्या जवळ कोण जाईल, मग ते ॲक्टिंग कसे करतात ही एक लिस्ट मांडली गेली, आणि मग म्हटलं की ह्यांच्याशी आधी बोलूया, लेट अस नॉट हॅव अन ऑप्शन आधी, ह्यांच्याशी बोलूया नाही म्हणाल तर आपण ऑप्शन शोधूया, आणि इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज की त्यापैकी एकानेही नाही म्हटलं नाही. एव्हरीबडी वॉज बिझी. बरं, असं पण नाही की त्यांच्या डेट्सप्रमाणे मला शूटिंग करता आले असे, नाही माझं शूटिंग ठरलेलं कारण माझी डेट ठरलेली रिलीजची, त्यामुळे मला त्या डेट्सपासून हलता येत नव्हतं, आणि त्या सगळ्यांनी त्या डेट्समध्ये आय डोंट नो इट वॉज ते थोडं ते पुलंचं ग्रेटनेस आहे. छान पहिले काय होते, आणि सागरने एक पहिला भाग आणि उत्तरार्धातला पण बराचसा भाग सागरने केल्यानंतर तुम्हाला ती भूमिका पुढे घ्या. एक तर जेव्हा महेश आणि अमोल मला म्हणाले तेव्हा आधी म्हटलं काहीतरी काय, पण त्यानंतर महेशला नाही म्हणायची पद्धत नाहीच आहे. याचं कारण केवळ पद्धत नाही म्हणणं, एक त्याच्या एकंदर विजनवर विश्वास आहे, म्हटलं करूया चला. आणि त्यातला बराचसा भाग सागर करणार होता हा खरं तर रिलीफ होता, कारण मी इतकी मोठी भूमिका फारशी कधी केली नाही. परंतु ज्या वयातले पुलं मला करायला मिळाले तर मी त्या सुदैवी लोकांपैकी ज्यांना मी त्यांना पाहिलं होतं, बरोबर काम केलं होतं, तर त्यामुळे साधारण त्यांच्यातला मिश्किलपणा कसा मेंटेन करायचा याची मला कल्पना होती. आणि बाकी महेश आणि गणेश मतकरी, रत्नाकर मतकरी यांचा आधार घेऊन मी तो ती भूमिका उभी केली. म्हणजे देशात म्हणा, अख्ख्या जगात म्हणा, कोणालाही सांगितलं की रवींद्रनाथ टागोर कोण आहे सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रात किती लोक आहेत नॉन मराठी ज्यांना सांग मी पुलंवर बायोपिक करतोय, क्या कोण पुलं भाई. हा सगळ्यात मोठा ना आपला ड्रॉबॅक आहे की आपण आपल्या लोकांना तो प्लॅटफॉर्म दिला नाही. ते किती ग्रेट हो सांगण्याचा प्रयत्न, माझा छोटासा प्रयत्न आहे. आय नो यु नो रोम इज नॉट बिल्ट इन अ डे, बट माझं एक असं एक पाय की जगात कुठे सांगितलं ना की पी एल देशपांडे कोण, तो कळायला पाहिजे लोकांना कोण आहेत ते, बिकॉज आय फील ही वॉज इक्वली ग्रेट. आणि कुठेतरी वेन आय रीड एव्हरीथिंग ना, म्हणजे सगळं वाचतो, तर मला कुठेतरी आय फाउंड हिम सिमिलर टू चार्ली चॅपलिन. चार्ली चॅपलिन वॉज नॉट मे बी अ प्ले राईट ऑर दिस थिंग, पण जसं चार्ली चॅपलिन याच्यात त्या विनोदात ना एक पचकन असं कधीतरी करून द्यायची झालं तर त्याच्या प्रत्येक रायटिंगमध्ये लोकं म्हणतात त्यांनी फक्त काय म्हणतात त्याला रोझी पिक्चर लिहिलं नाही, पण इफ यू रीड बिटवीन द लाईन्स तो यू तुम्हाला ते दिसतंच तिकडे त्याचं एक इमोशनल टच. सो आय डोंट नो हाऊ मच आय टॉक अबाउट हिम, ते कमीच आहे,
बरं बऱ्याच लोकांना त्यांनी रियालिटीपासून दूर पळायलं असं पण वाटतं. ठीक आहे, तो त्यांचा पिंड नव्हता की डीड यू एवर क्वेश्चन पीपल हू रोट रियालिटी. नाही, रियालिटी लिहिणारे ग्रेट, म्हणजे आय अडोर देम हू हॅव रिटन रियालिटी अँड खूपच सुंदर लिहिलं आहे, पण दॅट डझंट मीन की जे नाही ते तसं ते, बट फिनॉमिनल मॅन. म्हणजे आय डोंट नो, मी खूप बोलू शकतो पण एक त्याआधी दोन सिनेमे करू अजून. पण जसं आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच प्रेक्षकांनी तो उचलून धरलेला आहे. काही प्रमाणात आपण प्लस मायनस आपण टीका येत असते. आपण एक म्हणू शकतो की बायोपिक म्हटलं प्रत्येक एका चौकटीत बघशील आहेत की त्यामुळे तसं काही मला फार त्याचा त्रास होत नाही की असंच बांधायला पाहिजे. थोडंसं मिनार बरोबर नव्हता तसं होतंच की त्यामुळे दॅट यू हॅव टू टेक इट बिकॉज सी दॅट इज व्हॉट फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन मीन्स. यू आर ॲट लिबर्टी टू व्हॉइस युअर ओपिनियन.